सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता विले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साधी सोपी अशी फिश करी. करीसाठी मी हे फिशचे आपले जे कट केलेले आत्ता त्याच्या डोक्याकडचा जो भाग आहे ते सगळे पीस मी घेतले इथे, आणि ही थोडीशी मी त्यातलीच थोडीशी त्याची चरबी घेतली आहे थोडीशी. त्याने आमटीला खूप छान टेस्ट येते. अर्धा ओला नारळ घेतला आहे खून, अर्धा कांदा घेतला आहे हा, त्यानंतर हा फिश मसाला घेतला आहे. आपण हा कसा करायचा या अगोदर दाखवलेलंच आहे. हा आत्ता फ्रेश केलेला फिश मसाला मी 4 टीस्पून घेतला आहे. हळद घेतली आहे 1/2 टीस्पून, 4 मिरी दाणे घेतले आहेत, एका छोट्या लिंबा एवढी चिंच घेतली आहे, 3 त्रिफळ घेतली आहेत, 4 लसूण पाकळ्या घेतले आहेत, आणि फोडणीसाठी मी हा 1/2 कांदा वापरणार आहे. ह्या पीसना मी आता हळद आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवून दिलं म्हणजे फिशचा उग्रपणा कमी होतो. आणि हा कांदा फोडणीचा बाजूला ठेवून हे सगळं जे आहे म्हणजे कांदा, खोबरं, त्यानंतर मसाला, चिंच, लसूण हे सगळं मी आता एकत्र छान एकदम फाईन वाटून घेणार आहे. नंतर आपण फोडणी करायला घेऊ. करी करण्यासाठी आपण आता एका पातेल्यात तेल गरम करत ठेवलं आहे. त्यात मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, एकदम गुलाबी असं नाही करायचं आहे. खूप टेस्टी अशी ही फिश करी तयार होते आपली. आता हा कांदा थोडासा परतून झालाय. आता यात मी हे फिशचे पीस घालणार आहे. आणि त्यासोबतच ही चरबी पण घालणार आहे. आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. फिशला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे 2 मिनटं फक्त आपण परतून घेणार आहोत.
आपण पाहू शकता त्याच्या कलरमध्ये थोडासा फरक पडतो. तशी फिश आपला शिजतो आहे. आपण जे सगळं वाटण करून घेतलेलं ते अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे. एकत्र अगदी छान कलर आला आहे. मसाला आत्ता फ्रेश बनवल्यामुळे आपण हे आता सगळं वाटण आपण यात घालणार आहोत. हे सगळं आता छान परतून घ्यायचं आहे. आता एक छान त्याला उकळी आली आहे. आपण आता वाटणाचं जे पाणी होतं ते थोडं यात घालणार आहोत. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी थोडीशी पातळ करून घ्यायची आपण. घट्टसर हवी असेल तर मग पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे, म्हणजे भाकरी बरोबर वगैरे खायला छान लागते. अजून थोडं पाणी घालू आपण यात. यासोबतच मी मीठ घालते. चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे. आपण फिशला पण मीठ लावून ठेवलेलं आहे होतं, त्यामुळे त्याचा अंदाज घेत आपण मीठ घालणार आहोत. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण स्लोच ठेवायचा आहे. एक 5 मिनिटासाठी आपण अर्धवट झाकण ठेवून आपल्या करीला थोडं उकळून घेणार आहोत. मग आपली करी सर्व्हिंगसाठी तयार होईल. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपल्या करीला आता छान उकळी आली आहे. आपली ही करी आता सर्व्हिंगसाठी तयार आहे. कलर पण आपण पाहू शकता आता फ्रेश मसाल्यामुळे किती छान कलर आला आहे त्याला. तो आपण हे सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊ. पोळी भाकरी भात कशाबरोबरही ही करी तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तुम्हाला ही टेस्टी फिश करी कशी वाटली मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.